बालविवाह करणं कायद्याने गुन्हा आहे, पण समाजातील अजूनही काही लोकांची मानसिकताही बदललेली नाहीये आणि असे लोक आपल्या मुलांचा बालविवाह लावून देतात. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून चॅम्पियनची निवड करण्यात आलेली आहे. एंडिंग चाइल्ड मॅरेज या अंतर्गत हे सर्व चॅम्पियन निवडण्यात आलेले आहेत. तर नेमके हे कशा पद्धतीने काम करणार आहेत आणि आतापर्यंत किती बालविवाह रोखलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. युनिसेफ आणि SBC3 यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये हा बालविवाह रोखण्यासाठी आणि ही जी कायदा आहे त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण काम करत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषद मधील माध्यमिक, पूर्व माध्यमिक, आरोग्य, त्याचबरोबर शहरी भागातील महानगरपालिका, शहरी भागातील आरोग्य विभाग, त्याचबरोबर शिक्षण विभाग, जिल्हा महिला बालविकास अधिकारी असे विविध डिपार्टमेंट आपल्यासोबत काम करत आहे. याच्यामधून आपण बालविवाह प्रतिबंध हा जो कायदा आहे याची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल याबद्दल प्रयत्नशील आहोत. गेल्या वर्षामध्ये एप्रिल ते मार्चपर्यंत आपण 64 बालविवाह रोखलेले आहेत आणि आत्ता एप्रिलपासून ऑगस्ट म्हणजे आज 14 ऑगस्टपर्यंत आजपर्यंत आपण 42 बालविवाह रोखलेले आहेत. आज पण सकाळी एक बालविवाह रोखलेला आहे फुलंब्री तालुक्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. याच्यामध्ये शिक्षण विभागामार्फत पण महत्वाची भूमिका राबवली जाते की ज्या मुली 15 दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजर शाळेमध्ये राहतात, हायस्कूलमध्ये, माध्यमिकमध्ये वगैरे, तर त्या मुलींचा फॉलोअप घेतला जातो की या मुली का शाळेतून गैरहजर आहेत, त्यांचा विवाहाचा काही, बालविवाहाचा काही विचार आहे का. मग पालकांचं समुपदेशन केलं जातं, बालकांना पूर्ण कायद्याची माहिती दिली जाते की याच्यामध्ये कोणाकोणावर गुन्हा होऊ शकतो, कोणाकोणावर कार्यवाही होऊ शकते याची सगळी माहिती दिली जाते की लग्नाला उपस्थित सर्वच लोकांवर गुन्हा नोंद होऊ शकतो. याच्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम करतात. त्याचबरोबर सेविका या सदस्य सचिव आहेत आणि याच्यामध्ये ग्रामस्तरावर आणि शहरी स्तरावर दोन्ही बाजूला आपलं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. लग्नाच्या तिथी विचारात घेता मग आपण सामाजिक गोष्टी ज्या आहेत लग्नासाठी आवश्यक, जसं की मंगल कार्यालय, त्याचबरोबर बांगड्या भरणारे कासार, आचारी, ब्युटी पार्लर्स या सगळ्यांना आपण भेटी देतात. आपल्या ग्रामीण भागातून सुपरवायझर्स, CDPOs आणि तिथले पदाधिकारी की बाबा कोणाचं लग्न आहे का, असेल तुम्हाला जर शंका आली की मुलगी 18 वर्षाची आतली आहे तर तुम्ही तिला जन्माचा दाखला मागू शकता, अशा प्रकारे आपण ती माहिती घेतो आणि ही मोहीम लग्न तिथी असेल त्याच्या आधी चांगल्या प्रकारे राबवतो. कार्यालयात कुठल्या विवाहाचे नोंदी झालेल्या आहेत, त्यांनी जन्मतारखेचे दाखले पुरावे दिलेत का याची पण माहिती घेतली जाते. त्याचबरोबर माध्यमिक शाळेतले प्रगती पुस्तकं असतात त्याच्यावर 1098 हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे की जेणेकरून एखाद्या मुलीला वाटलं की आपला बालविवाह होत आहे तर त्या मुलीने या चाइल्डलाईनला संपर्क साधू शकते आणि आपली मदत घेऊ शकते. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आणि आत्ता एप्रिलपासून आत्तापर्यंत 42 विवाह रोखलेत. ज्या मुलींना आपल्या म्हणजे घरी राहण्यासाठी अडचण होत असेल, पालकांची जबाबदारी घेत नसतील पालक, तर त्या मुलींना आपण आपल्या महिला बालकल्याणच्या बालगृहामध्ये दाखल करून घेतो आणि त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देतो जो महिन्याला 2,250 रुपये आहे आणि मुलीची शिक्षणाची पण व्यवस्था केली जाते. शासनाच्या विविध विभागातून आपण जे चॅम्पियन्स आहेत तर ते काम करतात. हे जे चॅम्पियन निवडण्यात आलेले आहे ते तर बालविवाह रोखण्यासाठी मदत करणार आहेतच, पण त्यासोबत आपण सुद्धा एक जागृत नागरिक म्हणून बालविवाह रोखण्यासाठी मदत करायला हवी. अपूर्वा तळणीकर, News18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.